नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. शिवभोजनाची खरी सुरुवात कसब्यातून. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये गणेशाच्या परिवाराची कायमस्वरूपी स्थापना. मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा कदापि नको. आणि शरद पवार माझे हिरो, राजकारणातील चंद्रगुप्त नाना पाटेकर. महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात गरिबांसाठी शिवभोजन संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. मात्र या संकल्पनेची खरी सुरुवात ही पुण्यातील कसबा पेठेतून वर्षभरापूर्वी झाली आहे. विशेष म्हणजे शिवसैनिकांनी एक वर्षापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी प्रारंभ केलेल्या या कार्यक्रमाची वर्षपूर्ती यंदा गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली. दत्ता जाधव या शिवसेनेच्या विभागप्रमुखाने हा आदर्शवत उपक्रम राबवला असून शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनीही भरभरून कौतुक केले. चपात्या, पुऱ्या, भाजी, वरण भात अशी ही थाळी केवळ 10 रुपयात गरिबांसाठी आधारवड ठरली आहे. वंदनीय इंदुरुदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त मागील वर्षी याच 23 जानेवारीला आज या ठिकाणी वर्ष पूर्ण होत आहे. मागील वर्षी दत्ताभाऊ जाधव जे आमचे शिवसेनेचे विभागप्रमुख आहेत आणि गेले 35 वर्ष आले सातत्याने विविध कार्यक्रम राबवत असतात, त्यातलाच हा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी चालू केलेला आहे. 10 रुपयात शिवभोजन, शिवथाळी या ठिकाणी नागरिकांच्या मुखात 2 घास गेले पाहिजेत, पण ते 2 घास न जाता या ठिकाणी भाऊ प्रत्येकाला 10 रुपयामध्ये 2 चपाती, भात, भाजी आणि पोट भरून असं अन्न या ठिकाणी देण्याचा उपक्रम गेली 1 वर्ष झालं सातत्याने या ठिकाणी भाऊ राबवत आहेत. आणि या शाखेतर्फे हा कार्यक्रम राबवला जातो याचा आम्हाला आनंद आहे. आणि हाच कार्यक्रम या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी संबंध महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या शाखेचं कौतुक वाटतंय की मागील 1 वर्षापासून आपण हा कार्यक्रम सातत्याने करत आलो आहे आणि हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये पोहोचला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे गणपती मंदिरामध्ये भगवान गणेशाच्या परिवाराची कायमस्वरूपी स्थापना करण्यात येणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे गणपती मंदिरामध्ये भगवान गणेशांच्या परिवारांची कायमस्वरूपी स्थापना करण्यात येणार आहे. यामध्ये देवता रूपात भगवती देवी सिद्धी, भगवती देवी बुद्धी, गणेशपुत्र लक्ष आणि लाभ आणि भगवान श्री नग्नभैरव यांच्या चांदीच्या मूर्ती स्थापन करण्यात येणार आहेत. ही स्थापना शनिवारी दिनांक 25 जानेवारी रोजी दुपारी 3:15 ते सायंकाळी 5:15 या वेळेस शुभमुहूर्तावर होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मूर्तीच्या परिवार देवता तिची स्थापना आपण 25 तारखेला त्याची स्थापना होणार आहे. त्याच्यावर मुहूर्त आहे दुपारी 3:15 ते 5:15 या काळामध्ये तो कार्यक्रम होईल. तर या देवी सिद्धी, देवी बुद्धी आणि गणेशांचे पुत्र लक्ष व लाभ आणि लग्नभैरव अशा 5 चांदीच्या मूर्तींची स्थापना त्या दिवशी होणार असून 28 तारखेला दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे मागी गणेश जयंतीचा जो कार्यक्रम, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्रींचं दर्शनाकरता मंदिर हे रात्री 2 वाजता 3 वाजता सुरू होईल. त्याचबरोबर सकाळी 4:30 आर्या आंबेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता एका नव्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच मनसेचा झेंडा बदलला आहे. मात्र झेंडा बदलण्यावरून आता सर्वत्र टीका होत आहे. शिवाय झेंड्यामध्ये राजमुद्रा वापरण्यात आल्याने यावर आक्षेपही घेण्यात येत आहे. आज 23 जानेवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी महाराज यांची आज पुण्यतिथी. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भगवा आणि राजमुद्रा दिल्यानंतर स्वराज्याची स्थापना झाली. त्याच राजमुद्रेचा आज मनसेच्या झेंड्यावर वापर होत आहे. झेंड्यावर राजमुद्रा ठेवण्यात आल्याने झेंड्याचा गैरवापर होऊ शकतो किंवा विविध कार्यक्रमांमध्ये त्याचा अवमान होऊ शकतो. त्यामुळे शिवसैनिकांच्या वतीने झेंड्यावरील राजमुद्रा काढण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये श्री राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची या नव्या पक्षाची स्थापना करून गेली 14 वर्ष या पक्षाने महाराष्ट्रामध्ये विविध विषयांवरती काम करण्याचा प्रयत्न केला. या 14 वर्षामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शक्ती वाढण्याऐवजी ती घटत गेली. आणि 14 वर्षापूर्वी या पक्षाची स्थापना करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने
पाच रंगाचा त्यांचा ध्वज पक्षाचा जाहीर केला होता। यामध्ये विशेषतः वर निळा कलर होता, मधी मोठ्या प्रमाणात भगवा कलर होता आणि खाली हिरवा होता आणि दोन मधी पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या होत्या। परंतु पक्षाला मोठ्या प्रमाणात मागच्या काळात अपयश आल्यामुळं आणि महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय घडामोडी आणि स्थित्यंतर घडल्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाने झेंड्याचा रंग बदलून आपली विचारधारा वेगळ्या दिशेने न्यायची अशा प्रकारची माध्यमांमधनं चर्चा झाली। आणि एवढंच नव्हे तर माध्यमांमधनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाच रंगाचा ध्वज बदलून त्या ठिकाणी संपूर्ण भगव्या रंगाचा ध्वज आणि त्यावरती छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक राजमुद्रा त्यावरती टाकायची अशा प्रकारची चर्चा सुरू झाली। ही चर्चा ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आम्ही लेखी पत्र पाठवलं आणि छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते, त्यांनी जनतेसाठी लोककल्याणकारी राज्य चालवलं आणि याची सगळ्याची प्रेरणा जी होती ती जी काय राजमुद्रा होती छत्रपती शिवरायांची, त्यामधून महाराष्ट्राला आणि छत्रपती शिवरायाला आणि अष्टप्रधान मंडळींना मिळत होती। या राजमुद्रा असलेल्या मनसेच्या ध्वजावर बंदी घालावी अशी मागणी भापकर यांनी केली आहे। मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड। शरद पवार हे माझे हिरो आहेत, ते राजकारणातील चाणक्य असून तेच चंद्रगुप्त असल्याचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी म्हटलंय। 50 वर्षात शरद पवार यांनी एकही चंद्रगुप्त तयार केला नाही हे दुर्दैव आहे, पण नंतर लक्षात आलं की चंद्रगुप्त ही तेच आणि चाणक्य ही तेच। शेतकऱ्यांना राजकीय वर्गाकडून दिलासा हवा आहे, कर्जमाफीची भीक नकोय। आव्हाळातील बाप रागावला म्हणून शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट झाली आहे। कलारंग सांस्कृतिक कला संस्था पिंपरी चिंचवड आयोजित केलेल्या कार्यक्रमात नाना पाटेकर बोलत होते। यावेळी समीरन वाळवेकर यांनी नाना पाटेकर यांची मुलाखत घेतली। यावेळी नाना पाटेकर यांनी शरद पवारांचे तोंड भरून कौतुक केलं। शरद पवार माझे हिरो असे म्हणत शरद पवारच चाणक्य आणि चंद्रगुप्त असं देखील नाना पाटेकर यांनी म्हटलंय। कधीच पक्षामध्ये मी तुला सांगतो ना की मी शरद पवार हे माझे हिरो होते। मी 15 आणि ते 25 असं वयामध्ये अंतर 10 वर्षानं माझ्यापेक्षा मोठे आहेत की हा माणूस नक्कीच काहीतरी महाराष्ट्रासाठी करेल। त्यामुळे मला पक्ष हा असं नाही आहे, सातत्यानं मी एकदा शरदरावांबद्दल असं खाजगीमध्ये बोललो होतो का शरदरावांना की म्हटलं शरदराव तुम्ही राजकारणातले चाणक्य आहात की कसं राजकारण करावं याच्याबद्दल मला खरंच फार तुम्ही हुशार आहात आणि असंच असायला हवं। दुर्दैव फक्त एकच आहे दुर्दैव की गेल्या 50 वर्षात एकही चंद्रगुप्त तयार नाही केलात। पण नंतर असं लक्षात आलं की अरे चंद्रगुप्तही तेच आहेत आणि चाणक्यही तेच आहे। कारण इतकी बिजिकशी वृत्ती आहे त्यांची, तुम्ही बघा ते अशा राखेतून पुन्हा वर येणार सगळ्यात रोगाला त्यांनी परत पाठवलं कॅन्सर सारख्या माणसांची काय प्राज्ञा। मला माणूस खूप आवडतो, अजितबद्दल कोणाची काही मतं असतील ते असं मी जाहीररित्या म्हणतो की मला तो माणूस आवडतो। गैर तुझ्यामध्ये खूप आहे, तुमच्यामध्ये आहे, माझ्यात आहे, सगळ्यांमध्ये चुका असतात, मला आवडतो। आणि आवडतो त्या गोष्टी उगाचच कुठले तरी काही गोष्टी झाल्यानं ठप्पे नाही नाही मी तुझा अव्हेअर करतो हे आपल्या मानसिकतेत नाही बसत। हे आपण एकदा आपलं म्हणलं तर आपलं म्हणलं जायला वगैरे काय होईल ते। नाना यांनी सुरुवातीच्या काळात गुन्हेगारी भूमिका केल्या असा प्रश्न करत एक चित्रफीत दाखवली। नंतर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी गुन्हेगारीवर बोलत असताना काही गोष्टी सांगितल्या। माझी ही खात्री आहे की मला असं वाटतं प्रत्येकाला, म्हणजे मी इथे सांगू का, इथे असलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या भोवताली चाललेल्या गोष्टीची एक किळस आहे। तुम्हाला प्रत्येकाला असं वाटत असेल की ही जी 4 माणसं आहेत ना त्यांच्या 2 मुस्काटी द्यायला पाहिजेत, अशी प्रत्येकाच्या मनामध्ये एक लिस्ट असेल, यादी असेल। बिचारे आपले सगळेच असे असल्यामुळे कोणी ते बोलत नाहीत, पण जर का ती वेळ आली आणि वेळ चान्स मिळाला तर प्रत्येकजण ते करायची इच्छा असते त्यांची। त्यामुळे दंगलीच्या वेळी बघा, भाजीला गेलेला पडवळ बाहेर असा तिथे लोंबतोय तुमच्या पिशवीतून, पण तो सुद्धा इकडे तिकडे बघून एक दगड घेऊन मारतो तिथे काचेवर, कारण ती सुप्त सगळं आतमध्ये राहिलेलं असतं ना,
त्यामुळे सगळ्यात व्हायलंट जर कोण होत असेल दंगलीच्या वेळी तर सामान्य माणूस होतो, कारण इतकं सफोकेशन सपरेशन आहे, आतमध्ये तुंबलेलं आहे आणि आम्हाला व्यक्तच होता येत नाही. आम्ही व्यक्त होत नाही हा आमचा गुन्हा आहे. आम्ही ऐकतो फक्त, आम्ही सहन करतो, आम्ही प्रश्न विचारत नाही. सगळ्यांना यानं प्रश्न आपण विचारायला पाहिजे राजकारण्यानं. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. पुणेरी पाट्या आणि पुणेकरांवर होणाऱ्या विनोदासह टोमणे याची चर्चा एकीकडे होत असताना पुण्याची एक सुंदर बाजू ही कशी अफलातून आणि उत्कृष्ट आहे हे आता एका गाण्यातून दाखवून देण्यात येणार आहे. पुण्याची संस्कृती आपण विसरूनच गेलो. या पुण्यभूमीत शिवरायांचा जन्म झाला. लोकमान्य टिळकांची कर्मभूमी, चाफेकरांचे शौर्य, मराठेशाही, पेशवाईंची शान असणारा शनिवारवाडा, आळंदी, देहू, संतांची भूमी, तुकोबांची आणि ज्ञानोबाची ही पुण्यभूमी, जिथे जिजामाता जिजाऊ मासाहेब सोन्याचा नांगर फिरवला ती माझी पुण्यभूमी, शिक्षणाचे माहेरघर, सावित्री फुलेंचे पुणे, टिळक, कर्वे, रानडे, आगरकर, फुले या महान नेत्यांचे पुणे, आणि आपण बोलतोय जोक्स करत पुण्यावर कसलेही, म्हणूनच आपण पुणेकर गाणं काढायचा हट्टाच धरलाय. यामुळे शोभाई फिल्म प्रोडक्शननी पुण्याबद्दल सकारात्मक गीत बनवलंय. आज हे गाणं आपण हे करतो 26 जानेवारी 8 वाजता सकाळी. तर आम्ही पुणेकर ते जे माझ्या संगीतकार गीतकार आणि गायकांनी जी मेहनत घेतली ते आम्ही पुणेकर सुशिष्कृत आणि संस्कारी अशा पद्धतीचं गाणं आपण बनवलेलं आहे आणि ते नक्कीच पुणेकरांना आवडेल. आमचं गाणं 26 जानेवारीला पिंपरी चिंचवड मध्ये सांगवी परिसरात घरफोड्या करणाऱ्या महिलेला सांगवी पोलिसांनी जेरबंद केलंय. महागडा शालू, साड्या, एक टीव्ही, सोन्याचे दागिने असा 1,25,00,000 रुपयाचा ऐवज 30 वर्षीय महिलेकडून जप्त करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रकाश नामदेव ढेरे हे त्यांच्या कुटुंबासह गावी गेले होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घरी घरफोडी झाली होती. यात नवीन महागड्या शालू, साड्या, 32 इंची टीव्ही, सोन्याचे दागिने असा 1,25,00,000 रुपयाचा ऐवज 30 वर्षीय महिलेने घराचा कडी कोयंडा तोडून घरफोडी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. दरम्यान आरोपी महिलेचे पती मद्यपान करून बेदम मारहाण करत असल्याने महिलेने पळून जाण्यासाठी पैसे नसल्याने हे कृत्य केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. महिलेला 4 मुले असून त्यांचा शिक्षणाचा खर्च देखील महिलाच करत होती, तर पती हा काही काम करत नव्हता, त्यामुळे महिलेने हे पाऊल उचलल्याचे सांगितले गेले. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते. हे गजानन नगर येथे राहतात, त्यांच्या पत्नीसह भाडेने राहतात. त्यांच्या वडिलांचं ऑपरेशन होतं, त्याच्यामुळे ते संगमनेरला गेले होते. दरम्यान 20 तारखेला 20/1/2020 रोजी त्यांच्या घरी रात्री 00:00 ते 9:30 घरपोडी झाली. त्याप्रमाणे पोलीस स्टेशन आल्याच्या नंतर फिर्याद दाखल झाली, गुन्हा दाखल झाला. त्या दाखल गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्हाला गुन्हे शोध पथकाला खबर मिळाली की सदरची घरपोडी एका महिलेने केलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही त्या महिलेची माहिती मिळवली. त्या महिलेची महिला जी होती ती राजीव गांधी नगर येथे राहणारी आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. शिवभोजनाची खरी सुरुवात कसब्यातून. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये गणेशाच्या परिवाराची कायमस्वरूपी स्थापना. मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा कदापि नको. आणि शरद पवार माझे हिरो, राजकारणातील चंद्रगुप्त नाना पाटेकर. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.